कुठं चालली आहे भाई सगळी महाराष्ट्राची वाटचाल? असं की हे जे काही रोज आपण जे चित्र पाहतोय, कायद्याचा धाक आता ओढलेला नाही आहे याच्यातून एक अतिशय स्पष्ट होत आहे. म्हणजे विरोधकांवर गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हल्ले सुरू आहेत. मुंबईचे प्रकार जर पाहिला तर त्या ठिकाणी सरासपणे शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या संरक्षणात हल्ले करतात. अंडरवर्ल्डशी संबंधित असणारे नवाब मलिक, म्हणजे ज्यांच्याविरुद्ध सगळ्यात मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे, त्या दाऊदच्या संबंधाच्या बाबतीमध्ये एवढे पुरावे मिळाल्याच्या नंतरही त्यांना मंत्री ठेवलं जातं, मग गुंडांचं किंवा बळ वाढणार का नाही आहे? शंकरराव गडाख हे जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, ते महाविकास आघाडी सरकारचे, त्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार होतो. तर आज त्यांना स्वतः धमक्यायला लागलेल्या आहेत. तर म्हणजे याच्यातून काय काय म्हणजे काय आपण बोध घेतला पाहिजे? विरोधकांवर हल्ले होणार इतपत ठीक होतं, कारण तो गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड होता. आता मंत्र्यावरच आता खुन्हे धमकायला लागले आहेत, कारण आपण जे पेरलेलं आहे ते चुकवणार ना. शेवटी गुंडगिरीला कुठली जात धर्म नसतो. नेत्यांच्या घर हल्ले होतात, मंत्र्यांना खुनाच्या धमक्या येतात. मला असं वाटतं की कधी कधी अशी शंका येते की हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे का, की सरकारच्या ह्या सगळ्या रोजच्या येणाऱ्या अपयशातून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी एक शंका येते. पण चौकशीची मागणी करावी. तर आता परवा ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला, स्वतः त्यामध्ये जखमी झाले. आता हल्लेखोरांना ताब्यात घेण्याऐवजी की हल्लेखोराची हल्ल्याची चौकशी करण्याऐवजी त्याची जखमीची चौकशी व्हायला लागली. आता म्हणजे त्याची जखम किती मोठी आहे, खरंच आहे का? म्हणजे आता सामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे. आणि ह्या पद्धतीने आता चौकशी मागणी काय करायची? म्हणतं एक या सगळ्या घटनेचा एकाच ओळीत वर्णन करता येईल की अजब सरकारचा गजब कारभार राज्याचा सुरू आहे आणि महाराष्ट्राची जनता हातबलून आता सगळे सहन करते. मला असं वाटतं केव्हा तरी या संदर्भातला निकाल, ज्याचा मध्यंतरी काळामध्ये राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी होते. मला वाटतं आता या सगळ्या घटना पाहता त्याला तोच आता पर्याय राहिलेला आहे असं माझं मत आहे. सर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.